मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळेलच. त्यांनी स्पष्ट केलं आहे वा. महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपशी जोडलं, ते मुंडे कुटुंबांचं सदस्य आहे, त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं हे चुकीचं नाही. लोकशाहीमध्ये तेवढा आकडा जुडला की करता येतं. पंकजा मुंडेंचं दुर्दैव आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो, त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे. मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था आहे, मुख्यमंत्रीही त्यांना सूचना करू शकत नाहीत. अंतर्गत तरतूद असलेला तो आयोग आहे, त्यावर मी बोलणार नाही. माझी संघटना जे सांगेल ते मी करतो, जे मला सांगितलं ते करण्यामध्ये मला आनंद आहे. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातही सिरियस घेत नाही, राज्यात कोणीही त्यांना सिरियस घेत नाही. तुम्ही रोज दाखवता म्हणून ते उत्साहानं काही बोलण्याचं त्यांचं धाडस होतं. मागास आयोग हा स्वायत्त आहे, मुख्यमंत्री त्यांना कुठली सूचना देऊ शकत नाही. घटनेच्या अंतर्गत तरतूद असलेला तो आयोग आहे, म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणं बरोबर नाही. तुम्हाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल तर करणार नाही. असं आहे की माझी संघटना मला जे सांगेल ते मी करतो, तेव्हा आता मला जे सांगितलंय ते करण्यामध्ये मला आनंद आहे. राहुल गांधींना एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे, तुम्हाला जेवढं माहिती असतं तेवढं मला माहित नसतं, ती माहिती घेऊन सांगतो. दादा एक रिक्वेस्ट होते की डीपीसी मध्ये पत्रकारांना अकोल्याला यवतमाळला बसू देते, अमरावतीला पण बसू द्यावे, अशी बसू देऊ नये, बसू द्यावे, बसू देऊ नये, पण विधानसभेत ती अदृश्य गॅलरी नावाने बसायला परवानगी, मी इथे परवानगी द्यावी. थँक्यू. मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाचे मंत्री देवेंद्रजींनी पंढरपूरला हे क्लिअर केलेलं आहे आणि वारंवार क्लिअर केलेलं आहे की मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल. दादा अमरावती विद्यापीठात 19 ते प्राध्यापक आहेत, यांचं लेटचं प्रमाणपत्र बनावट आहे, वर्षभरापूर्वी प्रकरण झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये. गुजरात पासून त्यांना पाठवून घेण्याचा प्रयत्न करतात. माझी विनंती अशी राहील की आज मला एक कायदेच जर आमदार माझी निवडून आले तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार. असं आहे की महादेवराव जानकरांना भारतीय जनता पार्टीशी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने जोडलं, त्यामुळे त्या कुटुंबाशी नुसतं नातं नाही, त्या कुटुंबाचे ते सदस्य आहे आणि त्या कुटुंबाचे सदस्य असल्यामुळे अशा प्रकारचं त्याने स्टेटमेंट करणं हे चुकीचं नाही. आणि हे खरंच आहे की लोकशाहीमध्ये तेवढी फिगर जमली तर आपल्याला जे हवं ते करता येत. पंकजा मुंडेंना जो आहे तो चष्मा लागलेला आहे आणि चष्मा लागलेला आहे मला पण आहे आणि त्यांनी म्हटलं की आधी दूरचं दिसत होतं पण तू जवळची दिसत होतं, आता जवळचं चांगलं दिसत, राजकीय वेगळं अर्थ काढले जातात त्यांच्या वक्तव्याने. पंकजा ताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी, त्या हसल्या तरी बातमी, त्या काहीतरी डोक्यात टेन्शन आहे म्हणून गंभीर झाल्या तरी बातमी, असं पंकजा ताईंचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु हा सर्वसाधारण संवाद आहे ना की आपण म्हणतो किंवा आता मला जवळचंही चांगलं दिसतं. पंकजाताईच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी काढण्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. तिथल्या नागपूर अधिवेशनामध्ये असे आढावे खूप होतात, त्यामुळे मी लगेचच मला मिळालेल्या माहितीच्या आधारे जलसंचयचे सेक्रेटरी खूप चांगले आहेत, तसा जलसंचयन हे देवेंद्रजींकडे आहे, तर अतिशय संवेदनशीलतेने हा विषय हाताळू. नागपूरच्या अधिवेशनाचा आढावा भेटला. संजय राऊतांनी म्हणणं की ह्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षातही सिरियसली घेतलं जात नाही, राज्यामध्येही कोणी सिरियसली घेतलं जात नाही, केवळ तुम्ही रोज भरपूर दाखवता म्हणून रोज उत्साहाने काही नवीन म्हणण्याचा त्यांना धाडस होता.